नमस्कार, मी अदिती, अदितीज बुक ऑफ रेसिपीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला करंजीच्या सारणाचा एक दुसरा प्रकार दाखवणार आहे। याच्या आधी मी एक प्रकार दाखवलाय रव्याच्या सारणाचा, तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। आज आपण बनवणार आहोत ते गुळ वापरून केलेलं करंजीचं सारण। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, साहित्यामध्ये मी ही फुटाण्याची डाळ घेतली आहे हाफ कप। ऍक्च्युली आमच्या कोकणामध्ये चण्याच्या पिठाचे करंजा बनवल्या जातात। त्याच्यासाठी पारंपरिक पद्धत अशी आहे की चणे भाजले जातात, ते भरडले जातात, मग ते पूर्ण व्यवस्थित पाकडून घेतले जातात आणि मग त्याची जी डाळ मिळते त्याचं पीठ इथं वापरतात आणि ते पीठ वापरून मग करंजीचं सारण तयार केलं जातं। पण ही एवढी लेंदी प्रोसिजर स्किप करून आपण इथं फक्त ही फुटाण्याची डाळ वापरलेली आहे, तर याच्यामुळे करंजीचं सारण लवकर पण होतं आणि फार टेस्टी पण होतं। तर ही ती फुटाण्याची डाळ मी अर्धा कप घेतलेली आहे, तो पाऊण कप मी हे घेतलंय, गुळ घेतलाय किसून। अर्धा कप मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतले, याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता, पण हे फार सोयीस्कर पडतं आणि चवीला पण खूप छान लागतं। त्याच्यानंतर थोडी वेलची पूड घेतली आहे मी, थोडे काळे तीळ घेतलेत मी, हे तीळ मी व्यवस्थित निवडून घेतले आणि नंतर भाजून घ्यायचे। तीळ कच्चे तीळ नाही वापरायचे, ते कडू लागतात, तर हे भाजायचे। म्हणजे भाजल्यानंतर थोडं असं ते उडतात तिथल्या तिथे, म्हणजे पटपट असा आवाज येतो। मग तसं झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि हे तीळ काढून घ्यायचे। तसं मी हे भाजून घेतले तीळ आणि थोडंसं आपल्याला मीठ लागेल। आता पहिलं मी काय करते की हे जी फुटाण्याची डाळ आहे तर ती मिक्सरला लावून घेते आणि ती चाळून घेते। तर ह्याचं मी बारीक असं पीठ करून घेते। चला, मी आता त्या फुटाण्याच्या डाळीची एकदम बारीक अशी पावडर करून घेतली आहे। आता मी ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेते। हे बघा, मी थोडं पीठ ह्याच्यात काढून घेतलंय आणि थोडं पीठ मी असं मिक्सरमध्येच ठेवलंय। आता मी काय करेन की हे जे गुळ आहे तर हे मिक्सरमध्ये घालेन। पीठ घातल्यामुळे गुळ आपलं पटकन बारीक होतं, तर हे गुळ आता आपण थोडं बारीक करून घेऊया। तर मी आता हे गुळ बारीक करून घेते। चला, आता गुळ मी हे लावून घेतलंय, तर आपण आता हे गुळ या पिठामध्ये घालूया। सगळं गुळ आता मी याच्यामध्ये हे मिक्सरला बारीक केल्यामुळे आपल्याला मिक्स करायला एकदम सोपं होतं आणि थोडं पीठ घातल्यामुळे पण अजून मिक्स करायला एकदम सोपं पडतं। मी आता हे सगळं गुळ घालून घेते आणि हे याच्यामध्ये मस्तपैकी असं एकत्र करून घेते। हे बघा, मी आता हे गुळ ह्या पिठामध्ये एकत्र करून घेते, पण तरी पण इथं छोट्या छोट्या अशा गुठळ्या राहतात। मग काय करायचं, हे थोडं थोडं पीठ आहे ना ते मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे आपलं एक मस्तपैकी असं मिक्सचर गुळाचं आणि ह्या पिठाचं तयार होईल। तर मी आता हे पीठ आहे ना ते मिक्सरमध्ये फिरवून घेते। चला, मी हे मिक्सर आता मिक्सरमधून फिरवून घेतलंय। हे बघा, मस्तपैकी असं एकत्र झालंय। हाताने करायला गेल्यास खूप वेळ लागला असता, मिक्सरमध्ये पटकन होतं। मी आता हे बाउलमध्ये काढून घेते। आता मी हे मिक्सर आपलं बाउलमध्ये काढून घेतलंय। आता मी याच्यामध्ये हे जे आपण डिसिकेटेड कोकोनट ठेवलंय ते घालते, काळे तीळ ठेवलेत ते घालते आणि ही वेलची पूड ती घालते आणि थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं टेस्टसाठी, अगदी पाव चमच्यापेक्षाही थोडंसं कमी, असं थोडंसं किंचित मीठ घालायचं याच्यात। त्यामुळे सारणाला खूप छान अशी चव येते आणि आता हे नीट एकत्र करून घ्यायचं। चला, माझं सारण आता हे तयार झालेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवा पण भाजून घालू शकता, तुपामध्ये थोडा रवा परतवून घ्यायचा, एक नंबरची रोटी रवा तो पण भाजून घालू शकता। आणि असं हे झटपट पैकी करंजीचं सारण आपलं तयार आहे। या गणपतीला तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।